गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, कविता क्रमांक 7 माझी मराठी या कविते ही कविता आपण म्हणून घेतली होती, समजावून घेतली होती, पण या कवितेची कृती आपली राहिली होती. आता वर्कबुक मध्ये प्रश्न क्रमांक 1 पुढील आकृती पूर्ण करा. कवयित्रीची मराठी भाषेशी नाते, कशाचे हे आई तो मुलगी. प्रश्न क्रमांक 1 मधला पहिला उत्तर आई व मुलगी. नंबर दोन आहे खरा भाग्यवंत. खरा भाग्यवंत कोण? मराठी भाषेचे अमृत प्यायलेला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, मराठी भाषेची वैशिष्ट्ये. मराठी भाषेची वैशिष्ट्ये आहे मराठी भाषेची वैशिष्ट्ये 3. फर्स्ट, रत्न कांचनांच्या मुलाची. पहिल्या विचार रत्न कांचनांच्या मुलाची. सेकंड, उष्ण लोखंडासारखी. उष्ण लोखंडासारखी आणि नंबर 3, शीतल चांदण्यांसाठी. मराठी भाषेची वैशिष्ट्ये फर्स्ट, रत्न कांचनांच्या मोलाची. सेकंड, उष्ण लोखंडासारखी आणि थर्ड, शीतल चांदण्यांसाठी. हे तिन्ही प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे पुढे दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. आपल्याला अर्थ दिलेला आहे. अर्थ आहे, मराठी भाषा दूरवर पसरली आहे. माझ्या मराठीची ओवी दूर देशातही ऐकायला मिळते. आपल्या कवितेमध्ये त्या ओळी दिलेल्या आहेत. त्या ओळी या लिहायच्या आहेत बघा. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. या कवितेच्या दोन ओळी लिहायच्या आहेत. सगळ्यात खाली या दोन ओळी लिहिलेल्या आहेत. त्या दोन ओळी तुम्हाला वर्कबुक मध्ये लिहायच्या. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओळी. प्रश्न क्रमांक 3, पुढील कवितेच्या ओळीही भाव तुमच्या शब्दात लिहा. कवितेच्या ओळी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या कवितेच्या ओळीचा अर्थ आपल्याला आता लिहायचा. ओळी आहे, माझी भाषा माझी आई,
अर्थ भावनांना दे तिचा राहावे ऋणात होऊ नये इतराई या दोन ओळी लिहिलेल्या आहेत आणि या दोन ओळीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे अर्थ मी बोर्डवर लिहून घेते बघा प्रश्न क्रमांक 3 अर्थ माझी मराठी माझी मराठी भाषा माझी आई आहे माझी आई आहे ती माझ्या मनातील भावनांना अर्थ देते मी कायम तिच्या ऋणात टाकू इच्छितो तिचे उपकार कधीच फिटू नये तिचे उपकार तिचे उपकार कधीच फिटू नये प्रश्न क्रमांक 3 या दोन ओळीचा अर्थ बोलवा दिलेला आहे बघा माझी मराठी भाषा माझी आई आहे ती माझ्या मनातील भावनांना अर्थ देते मी कायम तिच्या ऋणात राहू इच्छिते तिचे उपकार कधीच फिटू नये त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 4 आहे कवितेतील समान शेवट असणारे शब्द लिहा मोर शीतल भिजली सजली थोरवी ओवी आणि आता प्रश्न क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 5 आहे चौकट पूर्ण करा मराठी भाषा याच्या गंधात घुसते कवितेच्या ओळीमध्येच लिहिलेलं आहे आपलं याचं उत्तर कवितेच्या ओळीतच आहे मराठी भाषा याच्यात घुसते रान वाऱ्याच्या शब्द कवितेतून नीट बघून लिहा रान वाऱ्याच्या सेकंड कोणत्याही पंथाबाबत मराठी भाषा करीत नाही तुझा भाव सेकंड मध्ये लिहा तुझा भाव आणि नंबर 3 या लेखून मराठी भाषा संपते नाना बोली त्यानंतर बघूया आपण भाषा अभ्यास व व्याकरण कृती ओके नेक्स्ट आहे भाषा अभ्यास व व्याकरण फर्स्ट क्वेश्चन पहिला प्रश्न आहे
प्रत्येकी दोन समानार्थी अर्थ लिखा, समानार्थी शब्द लिखा। आई आई शब्द लिखा है, आई चे दोन माता, दोन अर्थ समानार्थी दोन शब्द आई चे माता आणि से के जननी, जननी। दूसरा शब्द है वारा, सेकेंड वारा। वारा वार पवन, वार पवन। नंबर तीन कांचन, कांचन सोने, सुवर्ण सोने, सेकंड सुवर्ण। फोर्थ राम, नंबर चार राम। वन जंगल, आणि लास्ट आहे तप्त, तप्त तप्त उष्ण। गरम अशा प्रकारे समानार्थी अर्थ तुम्हाला लिहायचे। सेकंड क्वेश्चन विरुद्धार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा मध्ये आपल्याला शब्द दिलेले आहे अर्थ। फर्स्ट अर्थ, अर्थच्या विरुद्धार्थी अनर्थ। सेकंड क्वेश्चन विरुद्ध अर्थ, विरुद्धार्थी अनर्थ। सेकंड शीतल, शीतल म्हणजे थंड, थंड विरुद्धार्थी गरम, शीतल उष्ण। नंबर तीन सुगंध, सुगंध दुर्गंध, दुर्गंध। नंबर चार अंक, विष, भाग्य। दुर्भाग्य, आईला तू, तू जवळ। अशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द लिहायचे। आणि आता व्याकरण कृती मधला थर्ड क्वेश्चन, तिसरा प्रश्न, पुढील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा। ऋण, फर्स्ट आहे ऋण, ऋण म्हणजे कर्ज, तर आपण त्याचा वाक्यात उपयोग कसा करणार। साहिलने बँकेतून ऋण काढले, कसं लिहिणार वाक्य। फर्स्ट शब्द
बँकेत ऋण काढले सेकंड आहे कोबी सेकंड शब्द आहे कोबी कोल कोबी म्हणजे मुख्य फळ कोल कोबी त्या वाक्याचं रूप कसं करणार माझा भारत देशाची कोरवी मी गातो हा देशाची कोरवी मी गातो नंबर तीन उतराई नंबर चार शब्द है उतराई आईच्या ममते प्रेमात आईच्या ममते कोणी उत्तराई होऊ शकत नाही कोणी उत्तराई उत्तराई होऊ शकत नाही होऊ शकत नाही आणि नंबर चार आहे भाषा मला मराठी भाषा प्रिय आहे अशा प्रकारे आपण वाक्यात उपयोग केलेले आहे चारही शब्दाचे इथे तुमची व्याकरण कृती पूर्ण होते या कवितेची व्याकरण कृती पूर्ण त्यानंतर लेखन विभाग तुमच्यासाठी आहे हा लेखन विभाग तुम्हाला करायचा बघा प्रश्न आहे पुढील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्यानिमित्ताने तुमच्या मित्र मैत्रिणीसाठी शुभेच्छा संदेश तयार करा सण दिलेले आहे आणि संदेश तुम्हाला करायचा सण आहे गुढीपाडवा दिवाळी दसरा होळी आता त्या सणांचे संदेश तुम्हाला द्यायची आहे आलं लक्षात हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क ओके बाय बाय.